आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभा स्वबळावर लढवणार की महाआघाडीचं बोट धरणार? नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. राज ठाकरे व राजू शेट्टी यांच्या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले असतानाच लोकसभा निवडणुकीनंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचे चिंतन करण्यात आले. तसेच आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवायची की महाआघाडीतून लढवायची यावरही चर्चा झाली. मात्र याचा निर्णय ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेणार आहे. राज्यातील 49 विधानसभा मतदारसंघावर सध्या लक्ष केंद्रित करण्याचा निर्णयही यावेळी झाला. तसेच लोकसभा निवडणुकीत अपयश आले म्हणून खचू न जाता शेतकरी प्रश्नावर उभारलेली चळवळ नेट्याने चालू ठेवायची, असंही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, वाढीव वीज बिल दर कमी करावे, पीक विम्याचे नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, दुधासाठी घालण्यात आलेल्या प्लास्टिक पिशवी बंदीचा फेरविचार करावा, सतीश चव्हाण या शेतकऱ्याच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर सदोष मानुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा आदी ठराव या बैठकीत करण्यात आले, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे यांनी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे येथे राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. ही बैठक माजी खासदार आदरणीय राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि या बैठकीमध्ये राज्यातील 49 विधानसभा मतदारसंघ निर्धारानं लढण्याचा निर्णय झाला. यामध्ये सांगली जिल्ह्यातील तासगाव बवतेमंकाळ, मिरज, जत, खानापूर आटपाडी आणि भिलवडी वांगी या 5 मतदारसंघांचा समावेश आहे आणि सांगली जिल्ह्यातील ये 5ही मतदारसंघ निर्धाराने लढायचा अशा पद्धतीचा निर्णय या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. आणि या बैठकीमध्ये या स्वबळावर लढायचं का महाआघाडीच्या सोबत जायचं याचा निर्णय पुढील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. मात्र राज्यातील 49 आणि जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि हे 5ही मतदारसंघ लढायचे आणि जिंकायचे अशा पद्धतीचा निर्धार या बैठकीत करण्यात आलेला आहे. या बैठकीला स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रविकांत तुपकर, संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश पोफळे, हंसराज वडघुले, पूजा मोरे, अमोल हिपरगे आदी मंडळी उपस्थित होती.